नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका धारवाले शेळके आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय म्हणजे मरणाच्या गप्पा. तुम्ही बोली भाषेमध्ये म्हण नेहमी ऐकत असाल, मात्र खऱ्या खुऱ्या मरणाच्या गप्पा आज मारणार आहोत आपण, कारण की असे प्रकार अहमदनगरमध्ये घडत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी किंवा कोरोनाचा पहिला टप्पा जर आठवत असेल तर अहमदनगरमध्ये एका शववाहिकेमध्ये 12 मृतदेह कोंबलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतरही बदल मात्र काही घडला नाही. आत्ताही परिस्थिती तीच आहे. बातमी अगदी कालचीच आहे. एका शववाहिकेमध्ये 6-6 मृतदेह कोंबलेले होते आणि मध्यरात्री हेच मृतदेह स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी ओटेही अपुरे पडू लागले. विद्युत दहनी आहे ती देखील अपुरी पडू लागली, कारण की कालचा जो मृत्यूचा आकडा होता तो 48 होता. सोशल मीडियावरती अनेक जे प्रसारमाध्यमं आहेत याच्यावरती अहमदनगरची स्मशानभूमी मोठ्या प्रमाणात गाजली. मात्र कोरोनाबाधित जे रुग्ण आहेत स्मशानभूमी त्यांच्यावरती अंत्यविधी कसा केला जातो, मेल्यानंतर काय होतं, त्यांना स्मशानभूमीपर्यंत कसं पोहोचवलं जातं, ही सर्व जी प्रक्रिया आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासनं जे काम करतायत, ज्यांनी सर्वांना सहकार्य केलं आहे, नातेवाईकांना असेल त्याचबरोबर जे काही ठेकेदार मंडळे आहेत, जे काही प्रशासन आहे, या सगळ्यांना सहकार्य केलं आहे, ते म्हणजेच माझ्यासोबत असणारे साहेबान जागीरदार सर. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी अंत्यविधीसाठी अनेक सहकार्य केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत आणि आज त्यांच्यासोबतच आपण या मरणाच्या गप्पा करणार आहोत. सर, टॅगलाईन अगदी काळजाला भिडणारी आहे, मात्र परिस्थिती तशीच आहे. कालची परिस्थिती तुम्हीही बघितली असेल आणि अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही ही सगळी परिस्थिती पाहतायत. स्मशानभूमीत अंत्यविधी कसा केला जातो नेमका? अतिशय आता गेल्या 2 महिन्यापूर्वी थोडं हे सगळं प्रकार कमी झाला होता, परंतु एवढे 15 दिवसामध्ये अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे. सर्वात प्रथम मी लोकांना आवाहन करेल की आपण मात्र काळजी घेतली पाहिजे, कारण कालचा आकडा भयानक होता. हे जी दुसरी लाट आहे हे पहिली लाटेपेक्षा भयानक आहे. काल जवळजवळ अमरधाममध्ये 50 मृतदेह होते आणि कब्रस्तानमध्ये 3 होते, असे 53 मृतदेह म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून लोक कोविडमुळे एक्सपायर झाले. सर्वात पहिले तर काय होतो, जेव्हा जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर एखादा कोणी पेशंट एक्सपायर झाला तर त्याला अमरधाममध्ये न्यायचं असला तर ह्याच्यामध्ये प्रशासनाने 2 प्रकारचे ठेकेदार नेमलेले आहे. एक ठेकेदार आहे जे अमरधामचं काम करतो आणि एक ठेकेदार जे आहे ते कब्रस्तान असेल, दफनभूमी असेल, ह्या 2-3 समाजाचं ते एक काम करतो. जर त्याला अमरधाममध्ये न्यायचं असेल तर सर्वात प्रथम मग त्या ठेकेदारची पूर्ण टीम असते 4 लोकांची, ते पीपी किट घालून महानगरपालिकेने एक शववाहिका दिलेली, ते एका शववाहिकामध्ये 2 ठेकेदारांनी ॲडजस्टमेंट करायची असते. मग ते 4 लोक पीपी किटमध्ये घालून ते हॉस्पिटल संबंधित हॉस्पिटलमध्ये येणार, तिथून मृतदेह ताब्यात घेणार, शववाहिकामध्ये ठेवणार आणि मग तिथून ते अमरधामला नेणार. अमरधाममध्ये कोविड पेशंट नेल्यानंतर एकालाही आतमध्ये येण्याची परवानगी नसते, गेटला लॉक असतो, नातेवाईकांनासुद्धा बाहेर थांबवला जातो. ते आतमध्ये नेऊन मग ते विद्युत दाहिनीमध्ये करतात जास्त करून. परंतु आता आकडा इतका वाढत चालला आहे की एका विद्युत दाहिनीची कॅपॅसिटी फक्त 10 मृतदेहाची आहे. तर आपल्याकडं 2 विद्युत दाहिनी आहे आणि आता ते 2 म्हणजे 24 तासात फक्त 20 होऊ शकतात. त्याच्यावर जर करायचं असेल तर मग ते चिथ्यावर लाकडी वगैरे लावून ते त्यांना ओट्यावर करावं लागतो, परंतु आता ओट्टेसुद्धा त्यांना पुरत नाही आहे सध्याची कंडिशनमध्ये. साहेबान सर, या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत, अनेकांचे आक्रोश अनुभवलेले आहेत आणि कधी कधी अगदी दगडाचं काळीज करून ह्याला सामोरंही जावं लागलं असेल. शेवटचा दिवस असतो, तो शेवटची स्टेज असते, वेगवेगळे अंत्यसंस्कार केले जातात, हिंदू धर्मात असतील किंवा मुस्लिम धर्मामध्ये असतील. कब्रस्थानमध्ये कशा पद्धतीने अंत्यविधी केला जातो आणि हिंदू धर्मामध्ये अमरधाममध्ये जो अंत्यविधी असेल, म्हणजे शेवटचं पाणी पाजणं असेल किंवा ते चिता पेटवणं असेल, कशा गोष्टी घडतात या सगळ्या? पाणी पाजणं वगैरे ते प्रक्रिया तर नाही करता येत, कारण की पूर्ण बॉडी त्यांची रॅप असते, तर ते नाही करता येत. आणि तसंच आपण जर कब्रस्तानचं बघितलं तर कब्रस्तानचं सुद्धा सेम प्रोसेस आहे. त्याचे जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्याशी सर्वात प्रथम आम्ही संपर्क करतो,
मग ते पूर्ण टीम त्यांची घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये येऊन ते रॅपिंग वगैरे करून घेतात आणि मग त्यांना एक कब्रस्तानची परवानगी लागते. याच्यामध्ये विशेष म्हणजे दोन जे नगर शहरातले मोठे कब्रस्तान आहे, एक जलालशाह कब्रस्तान आहे आणि एक तांबुळी कब्रस्तान आहे, हे दोन्ही कब्रस्तानचे विश्वस्तांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. कारण की इतर ठिकाणी कोणी कब्रस्तान पण देत नव्हता, परंतु यांनी आम्हाला कब्रस्तान दिलं. मग त्यांना कब्रस्तानची परवानगी एक लेटर असतो, ते लेटर बनवावा लागतो आधी. परवानगी लेटर दिल्यानंतर मग ते तसं शववाहिकामध्ये किंवा शववाहिका नसली तर मग तातडीने प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून त्या ठिकाणी कब्रस्तानमध्ये नेतात. कब्रस्तानमध्ये नेल्यानंतर मग तिकडं ह्याच्यामध्ये एक आठ प्रशासनाने ठेवलेली आहे की JCB ने जे खड्डा आपल्याला घ्यावा लागतो ते JCB ने करायचं, त्याची हाईट कमीत कमी 10 फीट असावी असं प्रशासनाने म्हणलं आहे. की कारण सुरुवाती प्रशासनाकडे या कामाचं सुद्धा काही धोरण नव्हतं, कारण हे सगळं नवीन होतं, कोणाला काही कळत नव्हतं, समजत नव्हतं. जसे जसे नियम अटी येत गेले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होत गेला. 10 फीट खड्डा घ्यावा लागतो, लोकांना लांबच उभा करावा लागतो आणि मग ते महानगरपालिकेचे जे ठेकेदार, संबंधित जे ठेकेदार आहे त्यांची जे टीम आहे ते PPE kit वगैरे घालून ते दफनविधी करतात. आणि कब्रस्तानमध्ये एक सेपरेट एरिया दिलेला आहे यांना दफनविधी करण्यासाठी कोविडचे पेशंट. अमरधाममध्ये अशी काही सोय आहे का सेपरेट पद्धतीनं कोरोना रुग्णांना जाळलं जाते वगैरे? नाही, अमरधाममध्ये तर तसं काही नाही आहे. कारण की आपल्या जिल्ह्याला एकच अमरधाम आहे, म्हणजे शहरामध्ये एकच अमरधाम आहे, तर एकच ठिकाणी करतात ते. आणि शहरातल्या एकाच अमरधामावरती पूर्ण जिल्ह्याचा लोड येतो, कारण की कुठलाही कोरोनाबाधित रुग्ण असेल, कुठल्याही तालुक्यातला असू द्या, गावातला असू द्या, तो इथल्याच अमरधाममध्ये येतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ह्याच अमरधाममध्ये करावं लागतं नगरच्या. तुम्ही गप्पा मारताना मगाशी सांगितलं की कब्रस्तानमध्ये ही ती शेवटची बॉडी असते, ती JCB नेच त्या खड्ड्यामध्ये टाकली जाते. आणि अमरधाममध्ये हिंदू धर्मापद्धतीने अस्थी असेल, राख असेल, ती नातेवाईकांना दिली जाते का दुसऱ्या? बिलकुल, अमरधाममध्ये जे अस्थी, जे राख असतील ते दुसऱ्या दिवशी ते जे आपापले सेपरेट ठेवलेलं असतात, दुसऱ्या दिवशी नातेवाईक त्या ठिकाणी येतात, त्यांचं नाव ते माठावर लिहिलेलं असतो, दुसऱ्या दिवशी येऊन ते घेऊन जातात. मग पुढची जे विधी असते ते त्यांच्या हिशोबाने करतात ते. कोरोनाबाधित जो काय मृतदेह असेल किंवा जो काय व्यक्ती आहे, अग्निराग कोणाकडनं दिला जातो त्यांना? जे संबंधित जे ठेकेदार असतो त्या ठिकाणी, ते अमरधाममध्येच असतो, ते तिथूनच त्यांना प्रोव्हाइड करतो, म्हणजे तिथूनच त्यांना देतो ते. अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्हाला हा प्रश्नही कळला असेल की शेवटचा अग्निदाग देण्यासाठी जी रूढी परंपरा आहे, ज्या गोष्टी आहेत, याच्यावरनं अनेक वाद होतात, अनेक गोष्टी रचल्या जातात, अनेक भावबंदकी असेल किंवा मुलगा किंवा मुलगी असेल, अनेक प्रकार घडतात. मात्र कोरोनाने सर्वांना जमिनीवरती आणलं आहे, सर्व रूढी परंपरा एक केलेल्या आहेत. कारण की कोरोनाबाधित जो व्यक्ती आहे त्याचा कुठलाही नातेवाईक किंवा त्याचा कुठलाही रक्ताचा नसतो, तर तो असतो महानगरपालिकेचा ठेकेदारमधला एक माणूस आणि तो अग्नि डाग देत जातो. सर, आत्तापर्यंत कोरोनाच्या महामारीमध्ये आपण अनेक जण मेलेले पाहिलेत, अनेक जणांना कोरोनाबाधित होत आहेत. ही जी प्रक्रियेमध्ये जी काम करणारी माणसं आहेत, ठेकेदार असतील किंवा विद्युत दहनीच्या तिथे तो काम करणारा माणूस असेल, या सगळ्यांना काय सुविधा दिल्या जातात, त्यांच्या आरोग्याची काय काळजी घेतली जाते, त्याबद्दल माहिती काय? सर्वात प्रथम याच्यामध्ये एक विशेष तुम्हाला सांगू शकतो, हे देवाची कृपा आहे की आत्तापर्यंत जेवढे लोक या प्रक्रियामध्ये जे काम करतात, जे संबंधित ठेकेदार असेल किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असेल किंवा मी स्वतः त्यांच्या संपर्कात असतो नेहमी, आम्हाला एकालाही कोणालाही आजपर्यंत कोरोना आमच्या जवळसुद्धा आलेला नाही. परंतु ह्याचा अर्थ हे नाही की लोकांनी त्याच्यामध्ये हे करावं. आम्ही तेवढी काळजी पण घेतो. मागच्या लाटमध्ये 6 महिने मी स्वतः आयसोलेटेड होतो, म्हणजे हे सगळं काम करून मी सेपरेट राहायचो, आयसोलेशनमध्ये राहायचो. तसंच आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना पण आम्ही सगळं गाईडलाईन त्यांना समजून सांगितलेलं, जे महानगरपालिकेचे जे संबंधित ठेकेदार आहे, जे कर्मचारी आहे, त्यांना आमचे जे आरोग्य अधिकारी आहे, त्यांनी सगळे कसं आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे याच्यामध्ये, ते सगळं प्रिकॉशन घेतलं म्हणून आजपर्यंत आम्ही कोरोनापासून दूर आहोत. प्रशासनाकडनं विमा पॉलिसीज असतील किंवा त्यांना एखादं कवच दिलं जाते का? कारण की यामध्ये जर मृत्यू झाला किंवा कोरोनाने जास्त तो माणूस सिरियस झाला तर त्यासाठी जे लोक ह्या प्रक्रियामध्ये जे काम करतात, जे ठेकेदार असेल, जे कर्मचारी असेल, मागेच आता ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य हसन मुश्रीफ साहेब यांनी घोषणा केली होती आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांना 25 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी प्रशासनाकडून भेटलेलं आहे की कोरोनामध्ये काम करताना त्यांना काही जरी झालं तर त्यांच्या घरच्यांना 25 लाख रुपये भेटणार अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने करून दिलेली आहे.
नक्कीच महत्त्वाचं आणि दिलासा देणारी ही गोष्ट आहे की विमा जाहीर केलेला आहे आणि सर्व नगर जिल्ह्यातली जी काही स्मशानभूमीची किंवा अंत्यविधीची जी प्रक्रिया राबवणारी सगळे मंडळी आहेत, विशेष करून आत्तापर्यंत त्यांना कुणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही आहे, ही गोष्ट कुठेतरी चांगली आहे आणि देव करू की त्यांनी या गोष्टी होऊ नये. सर, या प्रक्रियेत तुम्ही काम करतायत, तुम्हाला या सगळ्या गोष्टी जवळून माहीत आहेत, प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहे किंवा काय मागण्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींच्या चुका आहेत ज्या या दुसऱ्या टप्प्यात तरी सुधारायला हव्या होत्या किंवा त्या रखडलेल्या आहेत त्यामुळे आणखी त्रास होतो या गोष्टींचा. ह्याच्यामध्ये असं आहे की मी तर कुठल्या प्रकारचा ठेकेदार नाही, परंतु माणुसकी या नात्याने एक सामाजिक दृष्टिकोनातून मी ह्याच्यामध्ये गेल्या एक वर्षापासून काम करतो. कारण की यामध्ये दोन प्रकारचे जे ठेकेदार आहे, शेवटी ते पण माणूसच आहे, ते पण कुठपर्यंत काम करणार, जेव्हा कोणी नसतो तेव्हा ते लोक असतात. म्हणून त्यांना एक धीर म्हणून, आधार म्हणून मला नेहमी त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं. आणि महानगरपालिका असो, जिल्हा रुग्णालय असो, पाहिजे तेवढं सहकार्य आजपर्यंत मला काही त्यांच्याकडून दिसलं नाही. एवढा मोठा आपला प्रचंड 14 तालुक्याचा आपला एवढा मोठा जिल्हा आहे, एवढे 2-3 हजार रोजचे पेशंट निघत आहे आणि तुम्ही फक्त एकच शववाहिका ठेवलेली आहे. त्यांना दोन्ही ठेकेदारांना वेगवेगळी शववाहिका दिली पाहिजे. अजून त्यांना कधीकधी पीपी किट कमी पडतो, तर ते पीपी किट आम्हाला बाहेरून आणून द्यावं लागतो आहे, ते शासनाकडून भेटत नाही आहे. आणि अजून बरेचसे काही गोष्टी आहे, प्रशासनाने त्याच्यामध्ये अजून त्याची गांभीरता घेतली पाहिजे. कारण की हे दुसरी लाट अजून पहिलेपेक्षाही भयानक आहे. जे चुका पहिले झालेल्या आता तरी त्याने सुधारून काढले पाहिजे. जे त्यांना जे ठेकेदारांना जे काही गोष्ट जे लागतं, जे सहकार्य लागतं, ते प्रशासनाने पूर्णपणे करावं. कारण की हे जे संबंधित जे ठेकेदार आहे, जे कर्मचारी, हे असं काम करतात जे कोणीच करू शकत नाही. तर प्रशासनाने विशेष यांच्यावर लक्ष देऊन यांना काय कोणती गोष्टीची कमी आहे ते त्यांचं पूर्ण करावं. नक्कीच, कोरोनाबाधित रुग्ण जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत काही कमतरता राहत असेल किंवा त्याला तिथल्या सुविधा दिल्या जात नसेल, मात्र शेवटच्या क्षणी तरी पालिका प्रशासनाने किंवा जे काही आरोग्य विभाग आहे त्यांनी त्या क्षणाच्या तरी त्यांच्या ज्या सुविधा असतील त्या पुरवाव्यात. अनेक बातम्या समोर येतात, खाजगी रुग्णालय असेल, सिव्हिल रुग्णालय असेल, या ठिकाणी मृतदेहाचं रॅपिंग असेल ते उशिरा केलं जातं, नातेवाईकांना मृतदेह लवकरात लवकर ताब्यात दिला जात नाही, जोपर्यंत बिलं दिली जात नाहीत तोपर्यंत मृतदेह दिला जात नाही आणि हे मृतदेह 3-4 दिवस वेटिंगला देखील राहतात. या सगळ्या गोष्टी जरी घडत असतील तरी जनतेला काय आव्हान कराल साहेबां सर, की जनतेने काय केलं पाहिजे, यामध्ये जनतेचा काय वाटा असू शकतो? परिस्थिती अतिशय भयानक आहे. मी लोकांना एवढंच विनंती करू शकतो मनापासून. अगदी मी ही सगळं गोष्ट जवळून बघत आहे रोजचे, की आपण काळजी घेतली पाहिजे. जेवढे नियम जे प्रशासनाने दिलेलं आहे, आपण मास्क कंपल्सरी लावा, आपण सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करावा. कोणाला जर सर्दी खोकला असेल तर त्यांनी तुरंत जे कोणी आरोग्याकडे तुम्ही दाखवून डॉक्टरकडे दाखवून त्याच्यावर लवकरात लवकर आपण उपचार घ्यावा. आणि जेव्हा कोणी पॉझिटिव्ह पेशंट आढळला तर त्याला तुम्ही चांगली म्हणजे त्याला समजून सांगा, त्याला धीर द्या की बो हे तू भिऊ नको. कोरोना मी माझा जे अनुभव आहे, कोरोना हे खूप मोठा आजार नाही, परंतु कोरोनाच्या नावाची जे दहशत आहे ही दहशत खूप मोठी आहे. ज्यांनी दहशत घेतली त्याची परिस्थिती अवघड झाली. एकदम बिंदास राहिलं पाहिजे, एकमेकाला धीर दिला पाहिजे. जर तुम्हाला कोणी माहिती असेल की हे कोरोना पॉझिटिव्ह झालेलं आहे, त्याला तुम्ही स्वतः त्याला फोन करा, भेटायला जाऊ नका, त्याला फोन करून त्याला तुम्ही धीर द्या, त्याला सांगा तुम्ही. आणि लोकांनी काळजी पण घेतली पाहिजे, याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बिलकुल पालन केलं पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि जेवढे नियम प्रशासनाने आरोग्य अधिकाऱ्याने दिलेले आहे ते नियमचं तुम्ही पालन करा, नक्कीच आपण हे कोरोनावर 100% मात करू. नक्कीच, जनतेनं प्रशासनाने दिलेले घालून नियमांचं पालन करायचंय. बाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या, कारण ते तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं असतं. साहेबांसर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या प्रक्रियेबद्दल आम्हाला सखोल माहिती दिल्याबद्दल. आणि खऱ्या अर्थानं या संघर्षाच्या काळामध्ये पुढे जाऊन काम करणं ही देखील खूप मोठी जिकरीची गोष्ट आहे. आजचा आपला विषय होता मरणाच्या गप्पा. मला असं वाटतं की पुन्हा कधी असा योग येऊ नये की आपण एखाद्या मरणावरती किंवा एखाद्या दुःखद अशा गोष्टीवरती चर्चा करावी, मात्र जे घडतंय ते प्रशासनाने उघड्या डोळ्यांनी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. अमरधाममध्ये एकाच ठिकाणी कोविड रुग्ण आणि एकाच ठिकाणी नॉन कोविड रुग्ण जाळले जात आहेत.
जी कोविड रुग्ण जिथे जाळले जातात त्यावेळी कुठल्याही नातेवाईकाला परमिशन नसते, मात्र नॉन कोविड रुग्ण जाताना साहेबान सर त्या ठिकाणी नातेवाईकांना आतमध्ये बोलवलं जातं का अमरधाममध्ये? बिलकुल बोलवलं जातं, ते आतमध्ये येतात. जेव्हा नॉन कोविड जर असेल तर ते आतमध्ये येतात, पण जेव्हा कोविड पेशंट त्या ठिकाणी आल्यानंतर मग सगळ्यांना ते बाहेर करतात. हे विचारण्याचं मागचं कारण असं आहे की कृत्रिमरित्या स्मशानभूमीची व्यवस्था होणं खूप महत्त्वाचं आहे नगर जिल्ह्यात. जर एका दिवसासाठी 48-50 असे मृतदेह जाण्यात येत असतील तर तिथला परिसर, तिथली जमीन ती नक्कीच बाधित होऊ शकते. प्रशासनाने याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शववाहिका पूर्ण जिल्ह्यासाठी एक आहे आणि जिल्ह्याची लोकसंख्या पाहिली तर आपल्यालाही ठाऊक असेल की 14 तालुक्यांचा हा जिल्हा आहे आणि याची लोकसंख्या किती असू शकते, त्यामुळे शववाहिका कमी पडतीये, कर्मचारी कमी पडतायत, कर्मचारी जमेल तसं काम करतायत, त्यांना पीपी किट नसतं, त्यांच्या ज्या सुविधा आहेत, जर एकच माणूस जर 24 तास काम करत असेल तर तो माणूस आहे, त्यालाही शिफ्टवाईज काम करणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी आता प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की कोविडचा हा आपला पहिला नाही आहे, तो दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येकानं आता शहाणं होणं खूप महत्त्वाचं आहे आणि या यशस्वीरित्या या कोरोनावरती मात करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुर्तास मी इथेच थांबते आहे. धन्यवाद.